ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे। आपण जो विषय घेतलेला आहे प्रबोधनासाठी, तो विषय म्हणजे संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ। संसार सुखाचा कसा करायचा ह्यासाठी आपण हा विषय घेतलेला आहे। आणि संसार सुखाचा केला की जो होतो तो परमार्थ, हे आपण लक्षात ठेवायचं। जीवनविद्येचं हे वैशिष्ट्य आहे की जीवनविद्या आणखीन काही वेगळं करायला शिकवत नाही तुम्हाला। तुम्हाला जीवनविद्या असं शिकवते की संसारच असा करा की त्याच्यातून परमार्थ आपोआप निर्माण झाला पाहिजे। मी मागल्या कपड्यात सांगितलं होतं की चालता 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 आपोआप मुक्कामाला आपण पोचतो, त्याप्रमाणे संसार करता 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 आपोआप मुक्कामाला पोचलं पाहिजे। अशा खुबीने संसार केला पाहिजे। खुबी हा शब्द लक्षात ठेवायचा, खुबीने संसार हा खुबीने करायचा असतो। संसार जेव्हा तुम्ही खुबीने करता तेव्हा तुम्हाला जीवनामध्ये यश मिळतं, सुख मिळतं, समाधान मिळतं, आनंद मिळतं, आरोग्य मिळतं, सर्व काही मिळतं। आणि म्हणून खुबीने संसार करणं ही गोष्ट महत्त्वाची आहे। परमार्थ आपोआप होणार, त्याच्यासाठी वेगळं काही करायला नको। त्याच्यासाठी तीर्थयात्रा करण्याची गरज नाही, व्रतवैकल्य करण्याची गरज नाही, उपास तपास करण्याची गरज नाही, यज्ञ या करण्याची गरज नाही, काही करण्याची गरज नाही। फक्त मी मागल्या कपेला सांगितलं, पाहायला शिका। पाहता 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 स्वरूपाची पाठ आपोआप होणार। ज्ञानेश्वर महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, सोनियाचा दिनू आजी अमृते पाहला, आजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला, रूपी प्रगट पै झाला, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, ध्यान लागो मना, अनुन विसंबे हरी जगत्र जीवना, हरी जगत्र जीवना, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, ध्यान लागो मना। किती सुंदर सांगितलं आहे बघा, नाम आठविता रूपी प्रगट पहिला। मागल्या खेपेला मी सांगितलं होतं की पाहता 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 स्वरूपाची पाठ होते। म्हणून सर्वत्र नमस्कारी मज एकाते, हे मी मागल्या खेपेला सांगितलं होतं। हे समजतही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, भक्ता माझी राहो आणि ज्ञानी हा तोची, हे जे मी सांगितलं होतं याच्यावरून तुमच्या ध्यानात येईल की पाहता 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 स्वरूपाची पाठ होते। पण पाहायला शिका, परमार्थ हा पाहण्यात आहे। आणि पाहणं ही गोष्ट किती महत्त्वाची आहे। संसारसुद्धा तुम्हाला जर व्यवस्थित करायचं असेल तुमचं पाहणं व्यवस्थित पाहिजे। तुम्ही एखाद्याकडे पाहता, रागाने पाहता, त्याची रिॲक्शन काय होते? तुम्ही जेव्हा एखाद्या माणसाकडे रागाने पाहता तो तुमच्याकडे रागाने पाहता। तुम्ही एखाद्या माणसाकडे स्मित करा, जरा हसा, तो तुमच्याकडे बघून असतो। म्हणजे पाहण्यामध्ये काय आहे ते बघा। तिरस्काराने तुम्ही एखाद्याकडे पाहा, तो तुमच्याकडे ढुंकूनही बघत नाही। म्हणजे तुमचं पाहणं किती महत्त्वाचं आहे। म्हणजे ह्या पाहण्यातून परमार्थ तर होतोच, पण पाहण्यातून संसार सुखाचा सुद्धा होतो। आणि म्हणून हे जे पाहणं जे आहे, ह्या पाहण्यामध्ये तुम्ही जग जिंकू शकता।
या पाण्यातून तुम्ही जग जिंकू शकता, पाण्यातून तुम्ही संसार जिंकू शकता, पाण्यातून तुम्ही प्रपंच जिंकू शकता, पाण्यातून तुमचा परमार्थ तुम्हाला सिद्ध करता येतो। आणि म्हणून पायचं काय एवढं तुम्हाला समजलं पाहिजे। आणि म्हणून पायचं दिव्यत्व जे आहे ते दिव्यत्व पायचं, जे नाही ते पहा असं मी तुम्हाला सांगत नाही। मी तुम्हाला असं सांगत नाही की जे नाही ते पहा, जे डोळ्याला दिसत नाही ते पाहण्याचा प्रयत्न करा, हे मी तुम्हाला सांगत नाही। जे डोळ्याला दिसतं ते पहा असं मी तुम्हाला सांगतो, आणि ते पाहताना त्याच्या ठिकाणी जे दिव्यत्व आहे ते पहा। हे दिव्यत्व ओढून आणून आणलेलं नाही, ओढून ताडून हे दिव्यत्व आणलेलं नाही, दिव्यत्व आहेच तिकडे। आणि म्हणून मी मागल्या खेपा सांगितलं होतं की आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव तुम्ही बघा, आपण डोळे, कान, नाक, तोंड, जीभ, दात, हात, पाय सगळे आहे दिव्य आहे। आपले जे सांधे आहेत दिव्य आहेत। काय तुम्हाला सांगू, या शरीराचं दिव्यत्व वर्णन करायला माझ्याजवळ शब्द नाही असं मी म्हटलं तरी चालेल, इतकं ह्याच्यामध्ये आहे। काय बघा ना, शरीरात स्थूलाकडून सूक्ष्माकडे, सूक्ष्माकडून अतिसूक्ष्माकडे, तिथून पुन्हा दिव्यत्वाकडे, असं आपल्या शरीराचं एकंदर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की सगळं अर्थपासून इथपर्यंत सगळं दिव्य आहे। हे दिव्य आपण पाहत नाही, जगामध्ये सर्व ठिकाणी दिव्यत्व आहे ते आपण पाहत नाही। आणि म्हणून आज जगामध्ये सर्व ठिकाणी ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याचं एकमेव कारण आपल्याला पाहता येत नाही, आपल्याला जीवन कसं जगावं हे कळत नाही, त्याच्यातून हे सगळ्या समस्या निर्माण होतात। आता बघा, हे जे पाहणं जे आहे किती महत्त्वाचं आहे, या पाण्यातून तुम्ही देव होता, पाण्यातून तुम्ही मानव राहता, आणि पाण्यातून तुम्ही दानव होता। म्हणजे पाण्याचा जर अभ्यास तुम्ही जर व्यवस्थित केला तर पाहणं जे आहे किती महत्त्वाचं आहे तुमच्या ध्यानात येईल। बरं, तुमच्याकडे स्मरण असेल तर तुम्ही पाहणार, दिव्यत्वाचं स्मरण आधी पाहिजे तर तुमची पाहण्याची क्रिया होणार, म्हणजे पुन्हा स्मरण आधी मग पाहणं। म्हणजे स्मरण जे आहे, नामस्मरण जे आहे, त्या नामस्मरणामध्ये स्मरण महत्त्वाचं आहे हे आपण लक्षात ठेवायचं। आणि स्मरण कशाचं, दिव्यत्वाचं, म्हणजे देवाचं। अशा दिव्यत्वाचं स्मरण जर तुम्ही कराल तर तुमचं पाहणं जे आहे, जे जे भेटे भूत ते ते जाणी जे भगवंत, असं तुमचं पाहणं होईल। आणि असं ज्यावेळेला पाहणं तुमचं होईल त्याला स्वरूपाची पाठ झालेली असेल। हे अगदी सोपं आहे। आणि ह्याच्यातून गंमत अशी आहे की तुमचा संसार, संपूर्ण प्रपंच सगळं तुमचं व्यवस्थित होतं, यशस्वी होतं, सुंदर होतं, सुरेख होतं, सुखाचं सुखाचं होतं। आणि म्हणून जीवन विद्या असं सांगते की माणसामध्येच देव आहे, माणसामध्येच माणूस आहे, आणि माणसामध्येच दानव आहे। देव आणि दैत्य माणसातच आहे। मला सांगा, कृष्ण कोण होता? देव होता। लक्षात घ्या, कृष्ण देव होता। कृष्णाचा मामा तो कोण होता? राक्षस। आणि कृष्ण ज्याच्या घरी लहानाचा मोठा झाला तो कोण होता? मानव। म्हणजे देव, मानव, दानव हे माणसातच आहेत। आज आपण जे काहीतरी वेगवेगळं समजतो अशातला भाग नाही। मी मागल्या की पण सांगितलं होतं, परमेश्वर एक पायरी खाली उतरला आणि तो झाला माणूस। म्हणजे माणूस हा परमेश्वराचाच अवतार आहे। माणूस म्हणजे परमेश्वराचंच रूप आहे, प्रगट। परमेश्वर जो अव्यक्त होता, जो अप्रगट होता, जो अदृश्य होता, तो दृश्य झाला। आणि तो जग रूपाने, मानव रूपाने, पशु पक्षी अशा निन्या रूपाने तो प्रगट झाला। अनंत रूपे अनंत वेशे देखिले त्यासी, बाप रखुमा देवीवरू पूर्ण बाण द्यायची, असं जे ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्याचं कारण आहे। हे मी काय सांगतो आहे की आपल्याला देव, दानव आणि मानव हे आपल्यातच आहे। तुला देव व्हायचं आहे का दानव व्हायचं आहे हे मानवात तू ठरवायचं आहे। ज्यामध्ये देवत्व आहे आणि तुझ्यामध्ये दैत्यत पण ते पण आहे, दोन्ही तुझ्याकडे आहे। जागवायचं काय हे तू ठरवायचं आहे, म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्प। बघा, एकदा एक सिनेमा होऊन गेला, इंग्लिश सिनेमा, जेकी लँड हाईट,
असा एक सिनेमा होता. तो जो जेकिल होता ना तो अत्यंत सज्जन माणूस होता. पण त्याला अशी एक इच्छा झाली की आपण गुप्त व्हावं आणि म्हणून त्यांनी रसायन तयार केलं गुप्त होण्यासाठी. तर रसायन तयार केलं त्याचा परिणाम असा झाला की तो वेगळ्याच अर्थाने गुप्त झाला. म्हणजे असं की तो जेकिल जो होता तो दिसेन असा झाला आणि त्याच्या जागी हाईड हा मनुष्य दिसायला लागला. हाईड हा जेकिलच्या नेमका विरुद्ध होता, नेमका विरुद्ध होता. जेकिल अत्यंत सज्जन तर हाईड अत्यंत दुर्जन. हा जेकिल अत्यंत दयाळू तर हाईड अत्यंत क्रूर. अशा तऱ्हेने या दोन्हीमध्ये कुठलंच साम्य नाही. म्हणजे जेकिला खऱ्या अर्थाने तो खरोखरच गुप्त झाला आणि हाईड रूपाने तो प्रगट झाला. हे मी काय सांगतो आहे, जेकिल आणि हाईड एकाच माणसाच्या ठिकाणी होतं. माणूस तोच, पण तोच जेकिल होता आणि तोच हाईड होता. आणि त्या रसायनाचा जोर कमी झाला की मग हाईड पुन्हा जेकिल व्हायचा, असं ते तो सिनेमा होता. तर सांगायचा मुद्दा असा की देव आणि दैत्य हे प्रत्येकामध्ये आहे. देवत्व आणि दैत्यत्व हे प्रत्येक माणसामध्ये आहे. म्हणून जो माणूस आपल्या मुलावर प्रेम करतो तोच माणूस पैशासाठी इतर मुलांना मारतो. मला माहिती आहे खंडणी हा काय प्रकार आहे. जो खंडणी घे मागणारा जो माणूस असतो तो आपल्या मुलावर प्रेम करतो तेव्हा तो देव असतो. आणि तो ज्यावेळेला इतरांची मुलं मारतो खंडणीसाठी तेव्हा तो दैत्य झालेला असतो. म्हणजे देवत्व आणि दैत्यत्व हे दोन्ही एका ठिकाणी वास करत असतात. संस्कृती ज्याला म्हणतात त्या संस्कृतीचं हे महत्त्व आहे की त्या संस्कृतीने देवत्व जागृत झालं पाहिजे. धर्म धर्म ज्याला आपण म्हणतो त्या धर्माचं हे महत्त्व आहे की त्या धर्माने माणसातील देवत्व दिव्यत्व देवत्व जागृत झालं पाहिजे. आणि नीचत्व जे आहे, जे दैत्यत्व जे आहे, राक्षसपण जे आहे त्याचा लोप झाला पाहिजे. पण आज आपण जर पाहिलं तर धर्माच्या नावाखाली देवाच्या नावाखाली या कारणासाठी आज लोक दिवसेदिवस देव तर नाहीच होत पण दैत्य ज्याला आपण म्हणतो ती माणसं आज दैत्य बनलेली आहे. आणि ही माणसं जी दैत्य बनलेली आहे तीच मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण करून राहिलेल्या आहेत. मला सांगायचा मुद्दा असा की संस्कृतीचं महत्त्व आहे, धर्माचं महत्त्व आहे, प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आहे. पण ते महत्त्व कशासाठी आहे की माणसातील दिव्यत्व जागृत करण्यासाठी आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर मूळ उद्देश राहतो बाजूला आणि माणूस तिसरंच काहीतरी करत बसतो. आणि म्हणून आज देवाधर्माच्या नावाखाली आज लोकांची लोक लुबाडले जातात. आज देवाधर्माच्या नावाखाली लोक लुबाडले जातात. देवाधर्माच्या नावाखाली लोकांना अनिष्ट शिक्षण दिलं जातं. देवाधर्माच्या नावाखाली दंगेधपे होतात. देवाधर्माच्या नावाखाली सर्व प्रकारच्या नको त्या गोष्टी आज आपल्याला पाहायला मिळतात. ह्याचं कारण खरा देव राहतो बाजूला, खरा धर्म राहतो बाजूला आणि देवाधर्माच्या नावाखाली तिसरंच चालतं असं आपल्याला दिसून येतं. जीवनविद्येला हे मान्य नाही. जीवनविद्या असं सांगते की माणसातलं दिव्यत्व माणसातलं देवत्व जागृत करण्यासाठी धर्म आहे. त्याच्यातलं देवत्व जागृत करण्यासाठी देवाची उपासना आहे. आणि हेच जर आपण विसरलो तर त्या देवाधर्माला काही अर्थ नाही. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की देवाधर्माच्या नावाखाली जगातील सर्व लोक सर्व काही करत असतात परंतु त्यांच्या त्या करण्यात देवही नसतो आणि धर्मही नसतो हे मी नेहमी सांगत असतो. हे सांगायचा मुद्दा असा की माणसातच सर्व आहे. देवही माणसात आहे आणि दैत्यही माणसात आहे. म्हणून देवत्व आपल्या ठिकाणी निर्माण कधी होणार, तुम्ही देवत्व पाहायला शिका म्हणजे देवत्व निर्माण होईल. की आपण फुंकर मारतो किंवा फुंकणीने आपण ज्यावेळेला फुंकरतो त्यावेळेला अग्नी प्रज्वलित होतो. तसं पाहणं हा जो प्रकार आहे, स्मरण हा जो प्रकार आहे, त्या स्मरणाने त्या पाहण्याने आपण एक प्रकारचं फुंकणीने फुंकत असतो आणि त्या फुंकणीने आपल्या ठिकाणी असणारं जे देवत्व आहे ते आपण जागृत करत असतो.
ह्याच्या उलट देवाला आपण जर विसरलो, धर्माला आपण जर विसरलो, खऱ्या देवाला आणि खऱ्या धर्माला, तर आपल्या ठिकाणी दैत्य निर्माण होतं. अगोदर झालेलाच आहे, त्याचं प्रगतीकरण अधिक प्रमाणात होतं, तो अधिक दैत्य होतो. वाईट मनुष्य अधिक वाईट बनतो, अनिष्ट मनुष्य अधिक अनिष्ट गोष्टी करू लागतो, क्रूर मनुष्य आधीच असतो तो अधिक क्रूर बनतो. माणूस की अगोदरच गेलेली असते आणि हा अमानुष बनतो. आणि हे सर्व का घडतं, ह्याचं कारण एकच की खरा देव खरा धर्म याला आज आपण हरवून बसलेलो आहोत. आणि देवाधर्माच्या नावाखाली आज आपण भलतंच काहीतरी करून राहिलेलो आहोत. तीच गोष्ट संस्कृतीची आहे. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की त्यालाच आम्ही संस्कृती म्हणतो, की जी संस्कृती तुम्हाला सुखाकडे नेईल, शांतीकडे नेईल, समाधानाकडे नेईल, आनंदाकडे नेईल, समृद्धीकडे नेईल, ती संस्कृती खरी, नाहीतर ती विकृती ठरेल. आणि म्हणून ही संस्कृती ज्याला आपण म्हणतो ती मानवी जीवनामध्ये निर्णायक फॅक्टर आहे. आज आपण जर पाहतो ना, संस्कृतीच्याच नावाखाली आज दंगे धोके झालेले आहेत. संस्कृतीच्याच नावाखाली देवा आमची संस्कृती श्रेष्ठ, तुमची संस्कृती कनिष्ठ, आमचा धर्म श्रेष्ठ, तुमचा धर्म कनिष्ठ, आमचा देव खरा, तुमचा देव खोटा, आमच्या धर्मात या म्हणजे तुम्हाला स्वर्ग मिळेल, आणि तुमच्या धर्मामध्ये राहा तर तुम्हाला नरक मिळेल, असल्या तर त्या फालतू गोष्टी देवाधर्माच्या नावाखाली सांगितल्या जातात तेव्हा अतिशय खेद वाटतो, अतिशय दुःख होतं की हे सर्व देवाधर्माच्या नावाखाली चालतं, ह्याचं वाईट वाटतं. सांगण्याचा मुद्दा असा की शरीर आपलं जे आहे, हे शरीर हे दिव्य आहे, आणि ह्या शरीराच्या ठिकाणी आपण किती निर्णया प्रकाराने पाहतो आणि पाहू शकतो हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटतं. आता बघा, हे आपलं जे शरीर आहे ना, हे शरीर म्हणजे कॉम्प्युटर आहे. आता हे विज्ञानाचे आता हे दिवस आहेत, आपण म्हणतो विज्ञान 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 म्हणतो ना, पण विज्ञानामध्ये कॉम्प्युटर, आज कॉम्प्युटर युग आहे, आज कॉम्प्युटर युग आहे. आता मला तुम्ही सांगा, हा कॉम्प्युटर माणसांनी निर्माण केला, लक्षात घ्या. आज आपण जो कॉम्प्युटर कॉम्प्युटर म्हणतो तो माणसाने निर्माण केलेला आहे, पण शरीर हा जो दिव्य कॉम्प्युटर आहे हा कोणी निर्माण केला? हा विधात्याने हा कॉम्प्युटर निर्माण केला. हा दिव्य कॉम्प्युटर आहे, हा देवाने निर्माण केलेला कॉम्प्युटर आहे, आणि आपण जो कॉम्प्युटर हाताळतो तो माणसाने निर्माण केलेला आहे, म्हणून तो मानवी कॉम्प्युटर. तर हा दिव्य कॉम्प्युटर आहे, हा डिवाईन आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून या कॉम्प्युटरला तुम्ही जे फीडिंग कराल त्या फीडिंगप्रमाणे तुम्हाला रिझल्ट मिळतो. या कॉम्प्युटरला जसं तुम्ही फीडिंग कराल रॉंग ऑर राईट त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट मिळतात. त्याप्रमाणे या शरीराला, मानवी शरीराला तुम्ही जे फीडिंग कराल, अहो या शरीराला तुम्ही जे फीडिंग करताना ते फीडिंग कसलं असतं? विचार उच्चाराचा. आपण विचार करतो, आपण इच्छा करतो, आपण उच्चार करतो, आपण आचार करतो, हे सर्व फीडिंग आहे. कोणाला फीडिंग आहे? ह्या शरीररूपी कॉम्प्युटरला आपण फीडिंग करत असतो. आणि हे जे फीडिंग करतो म्हणजे शेतकऱ्याच्या भाषेत बोलायचं म्हणजे आपण पेरणी करतो, पेरणी करतो आणि त्या पेरणीप्रमाणे उगवतं. तसं ह्या शरीराला आपण जे देतो कॉम्प्युटरचं फीडिंग करतो त्याप्रमाणे हा कॉम्प्युटर तुम्हाला रिझल्ट देतो. म्हणून अनिष्ट गोष्टी तुम्ही केल्यात तर तुमच्या जीवनामध्ये अरिष्ट निर्माण होईल, आणि चांगल्या गोष्टीचं फीडिंग तुम्ही जर केल्या तर तुमच्या जीवनामध्ये सर्व चांगलं होईल, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि म्हणून सत्कर्माला पर्याय नाही, सत्कर्माला पर्याय नाही, हे लक्षात ठेवायचं. आपण म्हणतो सत्कर्म, ज्याला आपण म्हणतो ना, हे सत्कर्म म्हणजेच धर्म, सत्कर्म म्हणजेच उपासना, सत्कर्म म्हणजेच आराधना, सत्कर्म म्हणजेच भक्ती, सत्कर्म म्हणजेच आपण ज्याला तप म्हणतो ते तप आहे. आणि म्हणून सत्कर्माला पर्याय नाही, म्हणून माणसाने सतत सत्कर्म केलं पाहिजे. सत्कर्म करणं म्हणजे काय? सत्स्वरूपाच्या स्मरणात कर्म करणं म्हणजे सत्कर्म. मा अनुस्मर
युद्धाच्या. हे जे सांगितलं आहे की तुझं जे अनुष्ठान जे आहे ते अधिष्ठानाच्या स्मरणात झालं पाहिजे. तुझं जे अनुष्ठान आहे म्हणजे जीवन आहे, जीवनामध्ये तू जे काही करतो आहेस ही प्रत्येक गोष्ट देवाच्या स्मरणात झाली पाहिजे. म्हणून देवाचं स्मरण ही गोष्ट महत्त्वाची आहे. महामनुस्मरण विद्येचे देवाच्या स्मरणात, अधिष्ठानाच्या स्मरणात तुमचं जीवन, जीवनामध्ये तुम्ही सर्व काही करणं त्याला महत्त्व आहे. आणि तुम्ही त्या स्मरणात जे कराल तो परमार्थ असेल, ती भक्ती असेल, ती उपासना असेल, ती आराधना असेल, ती पूजा असेल, सर्व काही ते असेल, लक्षात घ्या. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये एके ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी काही ओव्या घातलेल्या आहेत, त्याच्यामध्ये असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की देवाची स्मरणामध्ये तू जे करशील ना ती करणं हीच पूजा असेल. तू जे करशील ती पूजा, देवाच्या स्मरणात तू जे करशील ना ती पूजा असेल. देवाच्या स्मरणात तू जर पाहशील तर ते देवदर्शन असेल. देवाच्या स्मरणामध्ये तू बोलशील ते स्तवन असेल देवाचं. देवाच्या स्मरणामध्ये तू जर झोपलास ना तरी ती समाधी असेल. मग ते बघा, देवाच्या स्मरणात तुम्ही जे कराल ना ती पूजा, तुम्ही देवाच्या स्मरणात जे कराल ते सत्कर्म. आणि म्हणून देवाच्या स्मरणात कर्म म्हणजे सत्कर्म. आणि हे सत्कर्म आपण ज्यावेळेला करतो तेव्हा ह्या सत्कर्माची वाटचाल नेहमी सुखाच्या दिशेने असते, ह्या सत्कर्माची वाटचाल नेहमी देवाच्या दिशेने असते, ह्या सत्कर्माची वाटचाल नेहमी धर्माच्या दिशेने असते. आणि म्हणून सत्कर्मामध्ये सर्व काही भरलेलं आहे हा जीवनविद्येचा सिद्धांत. म्हणून ह्या शरीराला जर फिडिंग करायचं असेल तर सत्कर्माचं फिडिंग झालं पाहिजे. या शरीराला जर तुम्हाला फिडिंग करायचं असेल, शरीररूपी कॉम्प्युटर ह्याला जर तुम्ही फिडिंग करणार असाल तर हे फिडिंग सत्कर्माचं झालं. आणि म्हणून साईबाबा सांगतात श्रद्धा पाहिजे आणि सबुरी पाहिजे. मग श्रद्धा पाहिजे आणि सबुरी पाहिजे म्हणजे काय? श्रद्धा सत्कर्मावर पाहिजे आणि सबुरी सत्कर्माच्या फळासाठी पाहिजे. याला श्रद्धा आणि सबुरी म्हणतात. आज आपण काय म्हणतो, श्रद्धा म्हणजे कुठल्या तरी बुवावर, कुठल्या तरी बाबावर, कुठल्या तरी महाराजावर, कुठल्या तरी संन्यासावर, कुठल्या तरी फकीरावर, म्हणजे आपण म्हणतो श्रद्धा. त्याला श्रद्धा म्हणतो. श्रद्धा सत्कर्मावर पाहिजे आणि सबुरी सत्कर्माच्या फळासाठी पाहिजे. कारण कुठलीही गोष्ट आपण जी चांगली करतो ती फळाला यायला वेळ लागतो. दुष्कर्माचं फळ ताबडतोब मिळतं, सत्कर्माचं फळ मिळायला वेळ लागतो. घर बांधायला वेळ लागतो, घर मोडायला वेळ लागत नाही, तसं सत्कर्माचं फळाला वेळ लागतो. म्हणून सबुरी पाहिजे, म्हणून सबुरी पाहिजे. मग श्रद्धा आणि सबुरी याचा अर्थ श्रद्धा सत्कर्मावर पाहिजे आणि सबुरी सत्कर्माच्या फळासाठी पाहिजे. आणि म्हणून श्रद्धा आणि सबुरी पाहिजे असं जे साईबाबा सांगतात त्याचा अर्थ हा असा आहे, तुम्ही समजता तसा तो नाही हे लक्षात ठेवा. आणि म्हणून श्रद्धा कशी ठेवायची, सत्कर्म करायचं का दुष्कर्म करायचं हे तू ठरवायचं आहे. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. Yeah.